नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये ती आपण तीस जी केचे प्रश्न डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणता भारतीय संगीताचा पाया मानला जातो काय प्रश्न आहे कशाला भारतीयाचा संगीताचा पाया मानला जातो तर बघा राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी सामवेद सामवेदाला बघा काय म्हटलं जातं भारतीय संगीताचा पाया मानला जातो दुसरा प्रश्न आहे आपला अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये कुणी सुरू केली होती तर आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले कुणी केली होती महात्मा फुले तर बघा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती के अठराशे एक्कावन्नला बघा चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती आणि अठराशे एक्कावन्नमध्ये रस्तापेठेमध्ये तिसरी शाळा सुरू केली होती तिसरा प्रश्न काय आपला वास्को द गामा भारतामध्ये सर्वप्रथम इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोणत्या ठिकाणी आला होता तर जो काही वास्को द गामा होता हा व एक पोर्तुगीज खालाशी होता आणि त्याने बघा भारतामध्ये सर्वप्रथम इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कालिकत बंदरामध्ये त्यांचं आगमन झालं होतं कुठं कालिकत बंदर चार नंबरचा प्रश्न आहे आपला महात्मा गांधीजी महात्मा गांधीजीच्या पेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थिती राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी वारदा या ठिकाणी स्थिती कुठं वारदा पुढचा प्रश्न बघूयात आपण पाच नंबरचा प्रश्न आहे बघा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी करण्यात आली होती जी काय पानिपतची तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी सतराशे एकसष्ट किंवा सतराशे एकसष्टला जी काय प्लासीची लढाई होती ती सतराशे सत्तावन्नला झाली होती त्याचबरोबर बाक्सारची लढाई सतराशे चौसष्टला झाली होती बाक्सारची लढाई सतराशे चौसष्टला झाली होती पानिपतची तिसरी लढाई सतराशे एकसष्ट झाली होती सहा नंबरचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाचा जे काही निषेधार्थ आहे सरी पदवी कोणी परत केली होती जे काय जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता त्याचा निषेध म्हणून सरी पदवी बागा रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेमध्ये एक निषेध सभा भरलेली असताना या सभेतील जे काही जमावे त्यावरती बघा अंदाधुंद फायरिंग केली होती कोणी केली होती जनरल डायरने केली होती तर मित्रांनो आपल्याला अनअकॅडमीबद्दल माहितीचे तर अनअकॅडमीचे बघा जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत ते आपल्याला एम एस टी सी ए टीचे क्लास घेणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कोणता पण जर कोर्स घेतला तर आपला तुम्ही रेफरल कोड यूज करू शकता रेफरल कोड काय आपला एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी तर मित्रांनो आपण जर प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला टॉप तीस प्लस एज्युकेटर्स आहेत त्यामध्ये वीस बॅचेस आहेत आणि साडेतीनशे कोर्स आहेत आणि दोन हजारपेक्षा जास्त आपल्याला लेसन शिकायला ले मिळणार आहेत ते पण कावा जर आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर तर बघू शकता तुम्ही आपल्याला काय काय फायदा होणार आहे तर आपल्याला एकदम कमी पैशामध्ये चांगला एकदम असा उत्तम दर्जाचा आपल्याला पूर्णपणे काय भेटणार आहे आपल्याला कोर्स भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग बॅचेस अवेलेबल आहेत मॅस्ट्रोज बॅच त्याचबरोबर लिडर्स बॅच बघू शकता कोणते कोणते शिक्षक आहे त्याची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे हिंदी बॅच आहे त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही इव्हिनिंग बॅच आहे पी सी एम पी सी एम बी पी सी बी ग्रुपसाठी ती, ती पण दोन हजार एकवीससाठी त्याच्याचबरोबर विकेंड बॅच आपल्यासाठी अवेलेबल होणार आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला लाईव्ह क्वीजचे सुद्धा या ठिकाणी अनुभव मिळणार आहे जे काही लाईव्ह क्विज आहे ते सुद्धा आपल्याला काय वाटणार याचा अनुभव मिळणार आहे डेली टी ट्वेंटी टेस्ट सिरीज सुद्धा होणार आहे फ्री मॅरेथॉन क्लासेस आहेत त्याचबरोबर बघू शकता रँकर बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि बघा बेस्ट प्लॅन आपल्याला अवेलेबल होणार आहे तो पण नो कॉस्ट ई एम आय लक्षात ठेवा यामध्ये ई एम आयची ची कुठलीही कॉस्ट लागणार नाही आपल्याला बारा महिन्याचा प्लॅन आहे बघा चौदा हजार आठशे पन्नासला सहा महिन्याचा आहे बारा हजार एकशे पन्नास रुपयाला तर मित्रांनो लगेच लगेच तुम्ही आपला रेफरल कोड करून हे यूज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे सात नंबरचा प्रश्न आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता, होता। गाया गाया। तर भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ऑप्शन क्रमांक बी लुंबिनी या ठिकाणी झाला होता कुठं लुंबिनी गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत आणि यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता बिहारमधील जे काही गया ठिकाणी गया तर त्या ठिकाणी बघा पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि त्याच वृक्षाला बोधि असं म्हणतात कोणतं बोध आठवा प्रश्न काय आपला महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी महाराजा सयाजीराव गायकावाड कोणी संबोधले महाराजा सयाजीराव गायकावाड यांनी संबोधले होते नऊ नंबरचा प्रश्न आपला वेरुळ या ठिकाणामधली जे काही कैलास लेणी आहे खालीलपैकी कोणाच्या राजघराण्याच्या काळात कोरली गेली वेरुळ या ठिकाणामधली कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेली होती तर याच्या बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रकूट घराणे दहा नंबरचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हौतात्म्य प्राप्त झाले तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे गोविंदभाई सराफ कोणला गोविंदभाई सराफ यांना अकरा नंबरचा प्रश्न आहे भारुड हा रचना प्रकार कोणी लिहिला काय प्रश्न आहे हा रचना प्रकार कुणी रूढ केला होता तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ कोणी केला होता संत एकनाथ यांनी पुढचा प्रश्न आहे बघा सातारा सहकारी हायस्कूलमध्ये सन एकोणीसशे एकमध्ये कोणी प्रवेश घेतला तर बघा राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी प्रवेश घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा नंबरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत विचारले आपल्याला गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रवाद कोणत्या राष्ट्रवाद कोणत्या थोर श्रीच्या माहेर घरण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाही आहे काय प्रश्न आहे कोणत्या थोर श्रीच्या माहेरच्या घराजण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाहीये राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी राणी येसुबाई पंधरा नंबरचा प्रश्न आहे आपला मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीमध्ये कोणी ग्रंथबद्ध केला मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीमध्ये कोणी ग्रंथबद्ध केलेला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रँड डप यांनी कोणी ग्रँड डप यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीमध्ये ग्रंथबद्ध केलेला आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा अयोग्य जोडी ओळखा काय प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखाचे आपल्याला तर बघा जावळीचे मोरे हे बरोबर आहे मळवंडीचे खड्गे हे पण बरोबर आहे फलटणचे निंबाळकर हे सुद्धा बरोबर आहे खटावचे डफळे काय आपलं चुकीचं आहे लक्षात ठेवा खटावचे कोण होते मोरे होते अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते जो काही अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये काय झाला होता सातारा राजद्रोह झाला होता त्याच्या कटाचे प्रमुख कोण होते तर याच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रंग बापूजी एकोणीस नंबरचा प्रश्न काय आपला एकोणीसशे सत्तावीसला ला कर्मवीर भावरा मिश्र वसतीगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी कोणी भेट दिली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये तर महात्मा गांधी यांनी सरहद्द गांधी या संबोध सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी खान अब्दुल गाफार खान यांना ओळखली जाते जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते काय प्रश्न आहे जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते तर याच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाल बहादूर शास्त्री कोणाचे होते लाल बहादूर शास्त्री यांचे बावीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सातवहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती महाराष्ट्रातील सातवहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी प्रतिष्ठान कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान या ठिकाणी होती तेवीस नंबरचा प्रश्न काय आपला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती राईट आन्सर हे बघायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती तर डॉक्टर आंबेडकर यांनी ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी काय केलं होतं अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती चोवीस नंबरचा प्रश्न काय अठराशे सत्तावन्नचा उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य द उद्गार कोणी काढले तर याचं बरोबर उत्तरे ऑप्शन क्रमांक आहे विदा सावरकर तर बघा विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे जे काय स्वातंत्र्य समरे हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यांना भारतात शस्त्रे पाठवल्याबद्दल देशद्रोहाच्या पा आरोपाखाली काळ्या पाहण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बघा जोसेफ मॅजिनचे चरित्र कोणी लिहिले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विदा सावरकर जोसेफ मॅजनचे चरित्रे कोणी लिहिले तर बघा राईट आन्सर यायचं विदा सावरकर यांनी कोणी विदा सावरकर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते पितामह विचारले आपल्याला तर बरोबर उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक आहे दादाभाई नवरोजी सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई अब्दाली आणि कोणामध्ये झाली पानिपतची तिसरी लढाई अब्दाली आणि कोणामध्ये झाली राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक डी मराठी भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक आहे आचार्य कृपलानी कोण होते आचार्य कृपलानी कलिंग युद्धाशी संबंधित नाव विचारले आपल्याला काय विचारले कलिंग युद्धाशी संबंधित नाव तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे सम्राट अशोक तर मित्रांनो याचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा एफसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा